महाराष्ट्र राज्यात कोरोनाची आता भयावह परिस्थिती वाढत झालेली आहे। खरं तर 22 मार्च पासून देशाचा लॉकडाऊन झालं, राज्याचा लॉकडाऊन झालं, पिकवलेल्या शेतमालाला बाजार मिळाला नाही। जे शेतमाल होते ते मातीमोल झाले, शेतकरी अडचणीमध्ये आला। आणि तदनंतर 3 तारखेला म्हणजे अर्थात 3 जूनला फार मोठं चक्रीवादळ झालं, ज्याचा सामना महाराष्ट्राने केला। आणि त्याच्यामध्ये उभी असलेली पिकं, मग त्याच्यामध्ये टोमॅटो असेल, पपई असेल, केळी असेल, ऊस असेल, डाळिंब असेल, अशी बरीचशी जी पिकं आहेत ती सर्व पिकं त्या संपूर्ण चक्रीवादळामध्ये जमीनदोस्त झाली। पुन्हा एकदा शेतकरी उभा राहायचा प्रयत्न करतो आहे। शेतकरी म्हटलं तर पोशिंदा या जगाचा। पंचनामे झाले जरूर, पण पंचनाम्यानंतर आजही सरकारकडून म्हणावं तशी मदत काही अजून आलेली नाही। परंतु आता अपेक्षा अशी, शेतकरी जो आता उभा राहतोय, जो तो आता पेरणी करतोय, आणि पेरणी करणारा शेतकरी आता त्याच्या शेत जमिनीला, त्या शेतीला, त्या पिकांना असलेला युरिया लागतोय, त्या युरियाचं शॉर्टेज सांगितलं जात आहे। माझी जुन्नर तालुक्यातल्या तमाम असलेल्या कृषी व्यवस्थेतल्या जे काही लोक पुरवठा करतात शेतीच्या बाबतीमध्ये, त्या संपूर्ण खतं पुरवणाऱ्या सर्व डीलरला आणि सर्व असलेल्या व्यापाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे। कोरोनामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, तो पिकवतो म्हणून तुम्ही आम्ही सर्व आज सुखरूप आहोत। त्याला युरियाच्या बाबतीमध्ये आपण कोणीही जर आपल्याला युरिया शिल्लक असेल त्याला नाही म्हणू नका, किंबहुना काळा बाजार करू नका। जर अशी घटना माझ्या कानावर जर आली, आणि ती येतेच आल्यानंतर जर त्या ठिकाणी जर कायमस्वरूपी जर मी येऊन जर ते संपूर्ण जर दुकान सीलबंद केलं, तर पुन्हा मला प्रत्येकाने त्या ठिकाणी जेवळ्याचं नातं सांगायचं नाही। विनंती एवढीच आहे की ह्या कोरोनामध्ये आपण युरियाची असलेली मागणी जी आहे त्याचा पुरवठा करा। शॉर्टेज जर असेल तर त्या बाबतीमध्ये मी कृषी व्यवस्थेशी बोलतो, जिल्ह्याशी, कलेक्टरशी आणि राज्य शासनाशी देखील। परंतु जर युरिया आपल्या दुकानामध्ये शिल्लक आहे आणि त्याची जर समजा काळाबाजार होत असेल, तर मात्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मात्र आपल्या सगळ्यांची मोळी बांधल्याशिवाय आणि आपली लायसन्स जप्त केल्याशिवाय मी राहणार नाही, ही माझी आपल्या सर्वांना सक्तीची या ठिकाणी सूचना आहे। एवढंच सांगतो। जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय भीम।